नमस्कार, मी विजय बाब. कालच्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयावरती शेंबडं पोरग सुद्धा हसलं असेल. काय राव काका, तुम्ही निर्णय देण्यासाठी 1.5 वर्ष घालवला आणि निर्णय काय दिला? जैसे थे सगळं काही राहणार आहे. म्हणजे आता थर्ड एम्पायर नार्वेकरांना एकतर खिंडीत गाठील, म्हणजे सुप्रीम कोर्टच काय आहे नाही तो सोक्षमोक्ष लावेल, पण नार्वेकरांच्या या निर्णयाचं विश्लेषण तर केलंच पाहिजे. मॅच आधीच फिक्स झालेली होती, म्हणूनच फडणवीस छाती ठोकपणे सांगत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार म्हणजे राहणार. म्हणूनच ठाकरेंना नॉट बॉलवर देखील आउट देण्यात आलं. शिंदे LBW आउट असूनही त्यांना लेग बाय सांगत चौकार देण्यात आला आणि अखेर शिंदेंनी मॅच जिंकलीच की. परंतु शिंदेंना रन काढू देणाऱ्या नार्वेकर अंपायरवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मैदान आपला, अंपायरही आपला, त्यामुळेच नाबाद असूनही ठाकरेंना बाद करण्यात आलं. आता पुन्हा एकदा ठाकरे हे थर्ड अंपायरकडे DRS ची मागणी करतात, त्यामुळे पुन्हा चेंडू सुप्रीम कोर्ट रूपी थर्ड अंपायरकडे गेल्यावर मॅचचं काय होणार हे पाहावं लागणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र प्रकरणात क्रिकेट मॅचचा फील दिला, त्याला कारण माहितीये. लोकच म्हणतात शिंदेची मॅच तर आधीच फिक्स झाली होती, त्यामुळे हा निकाल म्हणजे केवळ औपचारिकताच होती. नार्वेकरांनी 16 आमदार अपात्रतेच्या बहुप्रतीक्षित निकालावरती अखेर मौन सोडला आणि तो निकाल काल आला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना ठरवत त्यांना पात्र ठरवलं. या निकालाचं विशेष म्हणजे नार्वेकरांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. शिंदे गटाचे आमदार पात्र असले तर मग शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप न मानलेल्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणं क्रमप्राप्त होतं. परंतु नार्वेकरांनी त्यांनाही अपात्र न करता अजबच निकाल दिल्याची चर्चा आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालात अनेक विरोधाभास आहेत, परंतु केवळ शिंदेंना ढील द्यायची म्हणून नार्वेकरांनी आपल्या समोर अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले, याचीच चर्चा आपण आता पुढे करणार आहोत. 21 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्यानं एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच अयोग्य असल्याचंही नार्वेकरांनी म्हटलंय. आता यातील दुसरा मुद्दा असा की सुरुवातीला शिंदेसोबत केवळ 16 आमदार गेले होते, त्यामुळे उर्वरित आमदार उद्धव ठाकरेंसोबत असल्यानं तेव्हाही ठाकरेंकडेच आमदारांचे बहुमत होते, त्यामुळे केवळ 16 आमदारांवर शिंदे आपला प्रतोद कसा नेमू शकतात याचं उत्तर काय नार्वेकरांनी दिलं नाही. बो दुसरा मुद्दा, बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही, तर दुसरीकडे पक्षप्रमुखांचं मत म्हणजे पक्षाचं मत असू शकत नाही असाही अजब दावा जो आहे तो नार्वेकरांनी आपल्या निकालात केलाय. पहिले तर ज्यावेळी सुनील प्रभू यांनी शिंदेसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना व्हीप बजावला त्यावेळी कायद्यानं त्यांनी प्रत्येकाला याची नोटीस पाठवली होती. दुसरीकडे या व्हीपची जाहिरातही सगळ्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली, त्यामुळे कायद्याला मान्य असलेल्या सर्व माध्यमांचा वापर करून प्रभूंनी व्हीप बजावल्याचंही दिसतंय, त्यामुळे नार्वेकरांचे हे निरीक्षण देखील येथे गैरलागू होतं. आता राहता राहिला प्रश्न पक्षप्रमुखाच्या मताचा, तर शिवसेनेसारख्या पक्षात पक्षप्रमुखच हेच सर्वोच्च पद असल्यानं साहजिकच ते ठरवेल तीच पक्षाची दिशा असेल हे गृहीतच आहे. नार्वेकरांचा तिसरा मुद्दा होता की 2018 साली घटनेत केलेली बदल निवडणूक आयोगाला न कळवल्यानं ते बदल देखील येथे वैध नाहीयेत, त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेल्या घटनेची प्रत ही शिवसेनेची खरी घटना आम्ही ग्राह्य धरली. पहिल्यानं ठाकरेंनी दिलेली घटना वैध नसल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय. असं असलं तर मग 2019 विधानसभेत जे बंडखोर आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्यांचं काय? या प्रश्नाला मात्र नार्वेकरांनी सोयीस्कर बगल दिले. कोणता गट हा खरा पक्ष आहे हे ठरवण्यासाठी 2018 ची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही, त्यामुळेच विधिमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे याचा निर्णय घेत आहोत. बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहोत. शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणी हेच सर्वोच्च पद आहे. फक्त पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकत नाही असं सांगताना पक्षप्रमुखच अंतिम निर्णय घेऊ शकतात हा ठाकरे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला. आता नार्वेकरांवरती ज्या गोष्टींनी काही निरीक्षणं त्यांनी नोंदवलेत त्याकडे बघितलं तर निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची या खटल्यात जे निरीक्षण नोंदवलंय तेच जशाच्या तसं निरीक्षण नार्वेकरांनी आपल्या निकालपत्रात नोंदवलं. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार स्वतः सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले असताना त्याच निकालाचे मुद्दे घेत नार्वेकरांनी आपला निकाल दिल्यानं हा सर्वोच्च न्यायालयाचा देखील अपमान देखील ठरू शकतो.
थोडक्यात काय तर नार्वेकरांनी आपल्या 1.5 तासांच्या निकालपत्रात जे महत्वाचे मुद्दे मांडले त्यापैकी बहुतेक मुद्दे हे वादाचे, त्यावरील क्रॉस प्रश्नांचे नार्वेकरांकडेच उत्तर असतील की नाही यातही शंका आहे. येत्या काळात ठाकरे गट हा नार्वेकरांच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार हे मात्र नक्की. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना निर्णय घेण्या अगोदरच एक चौकट आखून दिलेली होती, पण त्या चौकटीतच शिरलेले नाहीयेत नार्वेकर, त्यामुळे त्या चौकटीत राहून निर्णय घेण्याचा प्रश्नच नार्वेकरांवरती उद्भवला नाही. तुम्हाला माहितीये सोशल मीडियावर काही मीम सुद्धा ट्रेंड करत होते. अहो काका, म्हणजे लहान मुलांचं सांगते, जर तुम्हाला 1.5 वर्षामध्ये अभ्यास करून हाच निर्णय द्यायचा होता की जसं आहे तसंच राहणार आहे, तर तुम्ही 1.5 वर्ष लावला कशाला? 1.5 वर्षाच्या निर्णयानंतर किंवा 1.5 वर्षाच्या अभ्यासानंतर रिझल्ट काय हाती आलाय की जैसे थे सगळं काही राहणार. असो आता सुप्रीम कोर्टात ही लढाई सुरू झालेली आहे आणि यामुळे नार्वेकरांनी जो ठाकरेंबाबत दिलेला निर्णय आहे याचा स्ट्रोक पवारांवरती नेमकं कसं बसलाय ते पुढच्या व्हिडिओत समजून घेऊयात. बाकी या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका. या म्हणजे तुम्हाला यावरती कुठलं मीम सुचतंय का ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टॅग करू शकता. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.